महाराष्ट्र यूट्यूब मध्ये आता तुम्ही बघत आहात शिवाजीनगर या ठिकाणी जे पाऊस पडलेला आहे तुम्ही माझ्या पाठीमागचं दृश्य बघत असतील या ठिकाणी एवढा जोरदार पाऊस चाललेला आहे इकडे रोडवरती पूर्ण या ठिकाणी या पाठीमागच्या साईडला पूर्ण पाणी भरलं होतं आणि मी आता पावसामध्ये सध्या भिजत आहे पावसाचा थोडा आनंद घेत आहे हे बघा दिसत असतील गाड्या त्याच्या पावसामध्ये ही आपली रिक्षा आहे तुफान पाऊस नमस्कार महाराष्ट्र यूट्यूब मध्ये सर्वांचं स्वागत आहे बोईसर एमआयडीसी मध्ये जोरदार बारिश म्हणजे पाऊस बघा हे पाणी अख्खा नाला वाहून चाललाय एमआयडीसी मध्ये एवढी घाण परिस्थिती चालली आहे आता तुम्हाला पाणी दाखवतो पुढे एवढं पाऊस पडलाय बोईसरला हे बघा काय झालं गाडी बंद पडली काय मग बोईसर या ठिकाणी भरपूर पाऊस पडलेला बघत आहे तीन चार दिवसाचं बोईसर या ठिकाणी हाय अलर्ट केलेला आहे हे आपण माझ्या पाठीमागे बघतो ते कसे पाऊस वगैरे पडत आहे असा तीन चार दिवस पाऊस राहण्याची शक्यता आहे बोईसर या ठिकाणी बोईसरला बोईसर पालघर या ठिकाणी पहिलं चक्रीवादळ येऊन गेलेलं आहे आणि आता जी परिस्थिती असं आहे की चक्रीवादळ आल्यानंतर हा पाऊस 7 ते 10 दिवसानंतर एवढा जोरात पाऊस पडत आहे या ठिकाणी की मी तुम्हाला पुढे दाखवलं जे मी जिकडून येत होतो त्या ठिकाणी एवढं पाणी भरलं होतं की एमआयडीसी मध्ये एवढं घाण पाणी होतं की पहिल्या त्या दुसऱ्या पावसामध्येच गटर फुल होऊन व्हायला लागलेत तर या एमआयडीसी मध्ये कसलंही गटर साफ करण्याचं काम केलं जात नाही असं या पाण्यावरून दिसून येत आहे तरी एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे कारण की जे बोईसर या ठिकाणी बोईसर एमआयडीसी या ठिकाणी जे कामगार काम करतात त्या कामगारांना आपल्या कंपनीमध्ये येण्यासाठी या रोडचा उपयोग करावा लागतो आणि एमआयडीसीमध्ये असे काही केमिकलच्या कंपन्या आहेत की त्यांचं पाणी अजूनसुद्धा रोडवरती वाहत आहे
कारण की गटराच्या माध्यमातून ते साफ दिसतं की त्या ठिकाणी पाणी वाहत आहे. कसं आहे मित्रांनो, जर MIDC मध्ये रोड व्यवस्थित नसतील तर या ठिकाणी काम करणारे जे ग्रामस्थ आणि जे कामगार आहेत त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास होईल. कारण की या ठिकाणी रोडवरती पाणी भरतंय, कमीत कमी एक कुठेतरी असं काम केलं पाहिजे की MIDC च्या अधिकाऱ्यांनी MIDC मध्ये जे गटर आहेत ते पाऊस होण्याच्या अगोदर पूर्णपणे साफ करून घेतले पाहिजेत. आणि ज्या ठिकाणी रोड फुटलेले आहेत त्या ठिकाणी कमीत कमी माती तरी टाकून ठेवण्यात यावी, जेणेकरून नंतर तरी त्या ठिकाणी जास्त मोठा खड्डा निर्माण होणार नाही आणि त्या ठिकाणी ॲक्सिडेंट होणार नाहीत याची पाऊस जास्त होण्याच्या अगोदरच या तर त्याची व्यवस्थित अंमलबजावणी करण्यात यावी, जेणेकरून ग्रामस्थ आणि स्थानिकांना आणि कामगारांना त्रास होणार नाही. बस धन्यवाद, मी हा माझा इथेच व्हिडिओ संपवतो. आणि जर व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा, आणि जर नसेल आवडला तर सोडून द्या, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खाली जे बटन दिलेलं आहे त्या बटनावरती क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्याला अपडेट मिळतील. धन्यवाद.